नमस्कार प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये पाहायला मिळतं मुक्ता ही त्यांच्या घरी काम करणाऱ्या अनिताला बोलत असते अनिता श्रीखंठपुरी तर करायचीच आहे पण बासुंदी पण सगळ्यांना आवडते पण कुठे आहे ती आत्ता तर मी इथेच ठेवली होती त्यावेळी अनिता मात्र स्वतःचा चेहरा लपवत असते ती मुक्ता बोलते अनिता नक्की काय झालं आहे तू चेहरा का लपवतेस त्यावेळी अनिता मात्र तिला चेहरा दाखवत नाही तरी मुक्ता तिच्या जवळ जाते आणि तिच्या चेहऱ्यावरची ओढणी बाजूला करते ते पाहून तिला धक्काच बसतो तरी मुक्ता तिला बोल लागते अनिता हे काय आहे अरे बापरे हे तुला कोणी केलं हे सगळं तेवी अनिता खोटं बोलत बोल लागते काही नाही होत आई घरची कामं करताना पडली ना, ना त्यामुळे थोडं लागलं आहे तू मुक्ता बोलते चेहरा बघलायस का आरशात अगं धड खोटंही बोलता येत नाही आहे तुला अगं मी पण एक स्त्रीच आहे आणि काय करताना काय होऊ शकतं हे मलाही माहिती आहेत अगं घरी काम करताना पडल्यावर काय कुन खुना होऊ शकतात आणि कोणीतरी आपल्यावर हात उचलल्यावर कोणत्या खुना होऊ शकतात हे मला चांगलंच माहिती आहे तर मी तू माझ्याशी खोटं बोलण्याचा प्रयत्न करू नकोस त्यावेळी अनिता खूप रडत असते ते मुक्ता तिला पाने देत आधार देत बोलू लागते अनिता त्रास स्वतः अजिबात न घेऊ नकोस आणि जे घडले ना ते मला नीट सांग तेव्हा अनिता बोलू लागते काही नाही होत आई नवरा नेहमी घरी दारू पिऊन येतो आणि हे सगळं कार्तिक ऐकत असतो तेव्हा अनिता बोलू लागते दारू पिऊन येतो आणि महाराण करतो आणि त्यातच त्यांनी मला ढकललं आणि त्यामुळे माझा हात सुजरा होता म्हणूनच मी कित्येक दिवस कामावर आले नाही सुट्टी घ्यावी लागली ते मुक्ता बोलते अगं पण हे तू का नाही सांगितलंस त्यावेळी आणि आम्ही काहीतरी तुला मदत केलीच असती ना आणि तू हे सगळं सहन करत राहिलीस तरी अनिता बोलते मग काय करू ताई माझ्याजवळ काहीच पर्याय नाही तू मुक्ता बोललाग ते पर्याय नाही ही कोणती भाषा आहे गं अनिता अगं तू स्वावलंबी आहेस त्यांच्यावर अवलंबून आहेस का नाही ना मग तू पोलिसात का नाही केलीस पोलीस कंप्लेंट का नाही केलीस चल उठ आत्ता आत्ता आपण पोलीस कंप्लेंट करायला जायची आहे आणि हे सगळं बोलणं कार्तिक ऐकत असतो तितक्यातच इंद्राताई पुढे येतात आणि बोल लागतात कुठे चाललात घरातली एवढी कामं पडली आहेत ती बाजूला टाकायची आणि इथे गप्पा मारत बसलाय झाले आहेत का सगळी कामं मात्र मुक्ता शांतच उभी असती इंद्राताई मात्र त्या अनिताला आणि मुक्ताला खूप काही बोलत असतात ते मुक्ता ला बोलू लागते मम्मी अहोद ऐकून तरी घ्या तर इंद्राताई खूप चिडलेल्या असतात तर दुसरीकडे पाहायला मिळतं सागरला कॉल येतो ते सागरला वाटत असतं की आदित्यने कॉल केला सागर, सागर के के बोलतो बोल आधी बेटा तवी सावनी ही सागरला बोलते माय डिअर सागर हाय तवी सागर बोलतो आजपर्यंत तू माझ्या मुलालाही हिसकावून घेतलंस आता काय त्याच्या फोनावरही कब्जा केला आहेस का आणि बोलायचं असेल ते बोल तवी सावनी बोल लागते हो मला बोलायचं आहे तवी सावनी बोलते माझं खूप महत्त्वाचं काम होतं तवी सागर सावनीला बोल लागतो असेल तुझं महत्त्वाचं काम म्हणजे ऑफिसचे जे काम असेल ना ते ऑफिसमध्ये बोलायचं इथे नाही तुला जे काय बोलायचं असेल ना ते पटकन बोल कारण तुझ्याशी बोलण्याला मला वेळही नाही आणि सावनीने त्यावेळी फोन स्पीकरवर ठेवलेला असतो तरी सावनी बोलला ते काही नाही आदित्यला सईला भेटण्याची इच्छा झाली होती आणि म्हणूनच फोन केला की आजचा दिवस सईला इकडे पाठवू शकतोस का तरी सागर मात्र खूप चिडतो आणि बोलतो नाही ते शक्य नाही कारण तुझ्या घरी मी माझ्या सईला पाठवणार नाही आणि हवं असेल तर मी माझ्या आदित्यला नेण्यासाठी तिथे येतो पण सहीला नाही पाठवणार ना। हे ऐकून आदित्यालाही धक्का बसतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं इंद्राताई या अनिताला खूप काही बोलत असतात त्यावेळी बोलतात तुला काम करायचं असेल तर सांग नसेल तर मी दुसरी एखादी मुलगी बघेन तू गेलीस तरी चालेल तुम्ही मुक्त बोलते अहो मम्मी जर ऐकून तरी घ्या तिच्या चेहऱ्यावर जरी बघा तरी तरी तिचा चेहरा दाखवत मुक्ता बोलत ते मम्मी अहो तिच्या नवऱ्याने तिला मारहाण केली आहे आपण तिच्या पाठीशी उभं राहायला हवं तरी इंद्राताईंनाही सगळा धक्का बसतो ते मुक्ता ते एवढा मार खाऊन सुद्धा ती आज कामावर आली आहे ती सुट्टी नाही मागत आहे ती इंद्राताई बोलाखतात तू काय मोठी स्वतःला शहाणी समजतेस का तूच सगळ्यांना न्याय देऊ शकतेस असं वाटतं का तुला तवी मुक्ता मात्र शांत उभी असते तवी अनिता ही मुक्ताला बोल लागते ताई तुम्ही यामध्ये खरंच नका पडू कारण तुमच्या दोघांमध्ये भांडणं झालेली मला अजिबात आवडणार नाही तर इंद्राताई या मुक्ताजवळ खूप चिडून बघत असतात त्यावेळी त्या बोल लागतात आता कामं करायची घरची तर मी मुक्ता बोलत असते अहो मम्मी पण ऐकून तरी घ्या ती इंद्राताई बोलतात हो का तुला फक्त तिला न्याय द्यायचा आहे पण घरची कामं करायची नाही आहेत का तितक्यातच मुद्दाहून कार्तिक समोर येतो आणि बोल लागतो मम्मी जरा शांत व्हा आवो असं नका बोलू तीसुद्धा एक मुलगीच आहे आणि तिच्यावर अन्याय झाला आहे तर मुक्ता मात्र शांतच उभी असते आणि त्या मान घालून सगळं काही ऐकत असते तरीच कार्तिक लागतो अहो मम्मी तिला किती लागलं आहे बघा ना मग आपणच तिला मदत करायला हवी ना आणि हो एखाद्या माऊलीवर अत्याचार झाला तर ते मला नाही होत सहन होणार ते मग कोणीही असू दे मला नाही सहन होत आणि त्यासाठी मला तिला न्याय द्यावाच लागेल मुक्ताला मात्र कार्तिकच्या या बोलण्यासाठी राग येत असतो तिला कार्तिकवर अजिबात विश्वास नसतो मात्र इंद्राताई लागतात अहो खरंच तुमचा खरंच मला अभिमान वाटतो तुमच्यासारखा एवढा चांगला मुलगा माझ्या स्वातीला मिळाला घरकाम करणाऱ्या मुलीचा तुम्ही एवढा विचार करता मग स्वातीचा किती विचार करत असाल तर दुसरीकडे सागर बोलू लागतो मी सईला तिथे पाठवणार नाही तितक्यातच आदित्य फोन घेतो आणि बोलू लागतो पप्पा मला खरंच आजचा दिवस तुमच्यासोबत आणि माझ्या बहिणीसोबत सेलिब्रेट करायचा आहे तुम्ही पाठवता का सहीला या आदित्यचं बोलणं ऐकून सागर मात्र शांतच असतो तरी सागरला आदित्य रिक्वेस्ट करू लागतो तर सावनीने फोन स्पीकरवर ठेवला आहे या गोष्टीचा सागरला खूप राग येतो तवी सागर लागतो सावनी तू फोन स्पीकरवर तवी सावनी बोलते हो फोन स्पीकरवरच आहे त्यामुळे तुला जे काही बोलायचं आहे ना ते जपून बोल तरी सागर हा आदित्यला बोलागतो आदित्य बेटा यासाठी मला मुक्ताची परवानगी घ्यावी लागेल हे करून आदित्यला खूप राग येतो तवी सागर काही बोलणारच तितक्यात आदित्य तिथून निघून गेलेला असतो तवी सागर आदित्यला बोल लागतो आदित्य तू जसं तुझ्या मम्माची परवानगी घेऊनच येते येतोस तशी मलाही मुक्ताची परवानगी घ्यावी लागेल आणि हे सगळं बोलणं मुक्त ऐकत असते तवी सागर बोल लागतो कारण काही झालं तरी तुझी जशी मम्मा आहे तशी सईची मम्मा ही मुक्ता आहे तर मुक्ता मी मुक्ताच्या परवानगीशिवाय नाही येऊ शकत तर सावणी हसू लागते तवी सागर बोल लागतो आदित्य बेटा मी मुक्ताची परवानगी घेतो आणि तुला सांगतो तवी सावनी बोल लागते ओ पण आदित्य तर निघून गेला कारण तू मुक्ताचं नाव घेतलंस ना कदाचित त्याला राग आला असेल तर या रागाने सागर फोन कट करतो तितक्यातच मुक्ता पुढे येते आणि बोल लागते मी तुम्हा दोघांचंही बोलणं ऐकलं आहे तुम्ही सईला घेऊन जाऊ शकता माझी परवानगी आहे हे ऐकून सागर मात्र खूप खुश होतो आणि मुक्ताला टँक्स बोलतो मात्र मुक्ता तिथून निघून गेलेली असते तर दुसरीकडे पाहायला मिळतं सावणी बोल लागते एकदा का इथे सई आले की बघ मी माझ्या सहीला कशी बदलते ज्याप्रमाणे माझ्या आदित्यची दिशाभूल केलीस त्याप्रमाणे मी आता सहीचीही करणार त्यावेळी सावनी ही रमेशला आवाज देत बोलू लागते की आज सर्व काही नीट बनवायचं आहे कारण आज इथे सई येणार आहे तर मी पिझ्झा सँडविच हे जे काही प्रकार आहेत सहीला जेवढं आवडतं तेवढं सगळं बनवायचं आहे कारण काही झालं तरी सही इथेच राहायला हवी ती असं बोलायला हवी की मला सावनी मम्माजवळच राहायचं आहे त्यावेळी ती सगळ्यांना इंट्रोडक्शन देत असते की काय काय बनवायचं आहे त्यावेळी ती बोलू लागते ज्यूस चॉकलेट आईस्क्रीम जे काही मागवायचं आहे ना ते सगळं मागवा काही कमी पडायला नको त्यावेळी त्यांची कामवली बाई बोलू लागते हो मॅडम सर्व मागवतो तर मी सावणी बोलू लागते आज इथे सई आल्यावर खरंच तिची खूप मज्जा येणार आहे कारण हे सगळं काही तिला तिथे खायलाच मिळत नाही मग इथे ज्यावेळी तिला खायला मिळेल त्यावेळी ती एवढंच बोलणार आहे कारण मला सावनी मम्माजवळच राहायचं आहे तर दुसरीकडे कार्तिका अनिताला घेऊन घरी आलेला असतो तर मी सर्वजण खूप खुश झालेले असतात तितक्यातच मुक्ता येते तर मी कार्तिक हसत असतो आणि आणि अनिताही खूप खुश असते तवी कार्तिका मुक्ताच्या हातातल्या पिशव्या घ्यायला जातो आणि बोलू लागतो अहो इतकं सगळं सामान तुम्ही घेऊन येत आहे आणि पुरुषांनी फक्त काही बघत राहायचं आहे का द्या माझ्याजवळ तरी मुक्ता ही नाईला जाणे त्यांच्या हातात पिशव्या देते तर इंद्राताई खूप खुश होऊन कार्तिक जवळ पाहत असतात तरी मुक्ता बोल लागते अगं अनिता तू एवढी हसतेस खरंच तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद बघून मला खरंच खूप छान वाटलं तरी अनिता बोल लागते हे सगळं कार्तिक सरांमुळे झालं त्यांनीच माझा सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला आहे तवी मुक्ता बोलला ते काय झालंय नक्की तर मी अनिता बोलला ते काही नाही कार्तिक सर माझ्या घरी गेले आणि त्यांनी पोलिसांनाही घेऊन गेले होते आणि पोलिसांनी माझ्या नवऱ्याला असा काही दम दिला आहे ना की तो माझ्यावर आयुष्यात कधी हात उचलणार नाही एवढंच नाही तर तो बोलला की सगळं दारूमुळे झालंय त्यामुळे तो कधी आता दारूही पिणार नाही हे कोण मुक्ता खूप खुश झालेली असते मात्र कार्तिकच्या वागण्याचा तिला संशय येऊ लागतो तरी अनिता एकच बोलत असते की हे सगळं कार्तिक सरांमुळेच झालं कार्तिक सर माझ्यासोबत होते म्हणूनच मात्र मुक्ता सगळ्या गोष्टीचा विचार करू लागते तरी अनिता बोलू लागते आता मला खरंच कस तेही गे गोष्टीचं टेन्शन नाही आहे तरी कार्तिक बोलू लागतो ताई खरंच माझे आभार नका मानू ते माझं कर्तव्य होतं इंद्राताईना आणि स्वातीला कार्तिकचा खूप अभिमान वाटत असतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं आदित्य हा सागरला आपला प्रोजेक्ट टाकवत असतो आणि बोल लागतो या प्रोजेक्टसाठी मॅडमनी मला ए प्लस ग्रेड दिली आहे बा पप्पा त्यावेळी सागर खूप खुश होतो आणि बोलत तो खरंच पण तू हा प्रोजेक्ट कसा बनवला आहेस आदित्य तरी आदित्य बोलत तो खरंच खूप सोपा आहे पप्पा अहो नेटवर सर्च केला आणि यूट्यूबवर थोडेफार व्हिडिओ पाहिले आणि त्यानंतर मी हा प्रोजेक्ट बनवला आवडला का तुम्हाला तरी सागर बोलत तो खरंच खूप आवडला आहे तरी आदित्य बोलत तो अजून एक प्रोजेक्ट आला आहे मला बनवायला आणि आता तो मला बनवायचा आहे तरी सागर त्याला शबासकी देत बोलतो अशीच प्रगती करत राहा तवी सागर हा आदित्यवर खूप खुश असतो त्यावेळी आदित्य तो प्रोजेक्ट प्रकारे केला हे एक्सप्लेन करत असतो त्यावेळी सागर त्याच्याजवळ पाहतच राहतो तवी आदित्य मात्र खूप खुश असतो सागरशी बोलताना तवी सागर, बोलता सागर आदित्यजवळ पाहत बोलू लागतो आदित्य तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद कित्येक तरी वर्षानंतर मी पाहिला आहे कित्येक वर्षानंतर तू माझ्याशी असा बोलतो आहेस मन मोकळेपणाने असं वाटतंय की आपल्यात काही घडून गेलंच नाही खरं तर या सगळ्या गोष्टीला कारणीभूत फक्त मुक्ता आहेत मुक्तांमुळेच हे शक्य झालं आहे थँक्स मुक्ता तितक्यातच आदित्य बोलतो पप्पा तू कुठे हरवला आहेस आणि तू मला शिकवलेला कॅरम बुद्धिबळ अजूनही मला येतं आणि आता तर खूप चांगल्या प्रकारे येतं आपण खेळूया का त्यावेळी सागर बोलतो हो तुला जे गेम खेळायचं आहे ते आपण खेळूया त्यावेळी सागर आणि आदित्य बुद्धिबळाचा खेळ खेळू लागतात तर दुसरीकडे पाहायला मिळतं सई सावनी मम्माला बोलत असते अगं मम्मा मला चांगली गोष्ट सांग ना तवी मी मोबाईलमध्ये सर्च करून सईला गोष्ट सांगत असते तवी सई बोलागते नाही गं मम्मा अशा गोष्टी मला नाही आवडत ते मला सा सई आणि चिंटू मिंटूच्या गोष्टी आवडतात तवी सावनी सावणी बोलागते आता हे कसलं आहे चिंटू मिंटूच्या वगैरे गोष्टी तितक्या तर सई पप्पाला आवाज देत लागते पप्पा आपण घरी जाऊया का तवी सागर बोलतो काय झालं आहे स सई तवी सई बोलते अरे पप्पा मला खराच खूप कंटाळा आला आहे ते आणि मला अशी पण भूक लागली आपण जाऊया ना तरी सावनी बोलाक ते अगं सई बाळा तुझ्यासाठी इथे पास्ता ज्यूस सगळं काही बनवलं आहे प्लीज खा ना तरी सई बोलते नाही नाही हॉट चॉकलेट वगैरे असलं काही मी खात नाही कारण या गोष्टी तब्येतीसाठी चांगल्या नसतात तरी सावनी बोलला ते अगं बाळा खरंच खूप छान असतात या गोष्टी तरी सई बोलते नाही मम्मा मी हे नाही खाऊ शकत कारण माझ्या मुक्ताईने सांगितलं आहे असं जर काही आपण खाल्लं ना तर आपलं पोट बिघडतं आणि अशा या पोट बिघडणाऱ्या गोष्टी मी तर बिलकुल खाणार नाही तर मी सावणी बोलागते अगं पण तुला या गोष्टी आवडायच्या अगोदर तर मी सागर हे सावणीजवळ पाहतच बसतो तर मी सई बोलते नाही मला आलू पराठे मिळतील का ते बनवशील तर चालतील तवी सावणीला धक्काच बसतो तवी सागरला मात्र हसायला येत असत सावनी सावणी लागते आलू पराठा त्यावेळी ती सहीची समजूत काढत लागते अगं आलू पराठा तू नेहमीच खातेस त्यापेक्षा आज हे खा ना तवी सावणीला ती बोलत ते नाही मला आलू पराठाच पाहिजे तवी सावणी मनाशीच बोलते म्हणजे आता माझी नक खराब होणार तर सागरा सईला बोलला सई बाळा तुझ्या सावनी मम्माला काही बनवता येत नाही चल आपण घरी जाऊनच आलू पराठा खाऊ त्यामुळे त्यांना उगाच त्रास नको देऊस तरी सावणी चिडूनच उठते आणि बोल लागते का नाही बनवणार थांब सईबाळा मी तुझ्यासाठी आलू परोठा बनवून घेऊन येते सावनी ही आलू पराठा बनवण्यासाठी किचनमध्ये जाते तरी सागरा सईची समजूत काढत तिला शांत करतो तर सावणी ही किचनमध्ये सईसाठी पराठा बनवण्यासाठी आलेली असते त्यावेळी ती पीठ मळायला घेते आणि त्यामध्ये जास्तच पाणी ॲड होतं आणि ते सगळं पीठ तिच्या नखांमध्ये चिकटतं त्यावेळी सावणी खूप चिडचिड करू लागते तर इकडे आदित्य सईसोबत खेळत असतो तर सागरचा लक्ष मात्र सावणीजवळ असतो तवी सावणीची ती अवस्था पाहून सागरला हसायला येऊ लागतं तवी सावणी बोलू लागते की एवढी चांगली माझी नको होती आणि या पराठ्यामुळे किती खराब झाली आहेत हिला काय पण हवं असतं काय तो पराठा खाणार आहे ती अशी ती खूप चिडचिड करू लागते तर सागर मात्र तिच्याजवळ पाहतच असतो तवी सावणी मात्र आपले हात स्वच्छ करते आणि लगेचच ऑर्डर करण्यासाठी फोन हातात घेते आणि ती पराठ्यांची ऑर्डर देत असते तितक्यातच मागून सागर येतो आणि तो झाले का पराठे की ऑर्डर करतेस ती स सावणी लागते हो मी पराठे ऑर्डर केलेत कारण हे पराठे वगैरे आता करायची वेळ नाही आहे आणि तेवढा वेळही नाही आहे माझ्याजवळ तवी सागर बोलतो तसं पण तुला जमत नाही हे बोल ना आणि तुला येतही नाही हे तर मला माहितीच आहे सावनी सावणी लागते मी बनवले नाही म्हणून काय झालं मागवते तर आहेच ना पण तिला जे हवं आहे ते मिळत नाही मग तुला काय प्रॉब्लेम आहे मी सागर बोलला लागतो घरात बनवणं वेगळं आणि मागवणं वेगळं तेवी सावने बोल लागते पण हे सगळं मी बनवलंच आहे ना सागरा मी सागरा सावनेला बोलतो शक्य नाही तू तर हे बनवूच शकत नाही तर मी सावणी बोल लागते पण मी ऑर्डर तर केला आहे ना तरी सागर बोलतो अगं पण आईच्या हातची चव पण तुला कसं कळणार ना जी मुलगी बाई सहा महिन्याच्या मुलीलाही सोडून येते तिला आईच्या हाताची चव काय करणार ना ती सावनेला खूप राग आलेला असतो दुसरीकडे पाहायला मिळतं मुक्ताही कार्तिकचे आभार मानत बोलू लागते कुठल्या शब्दात काय बोलून खरंच मला माहिती नाही पण खरंच मनापासून थँक्यू तितक्यातच इंद्राताई बोलू लागतात खरंच जावंय बापू तुम्ही खूप मोठी मदत केली अहो या घरच्या मोलकर्णीलाही तुम्ही आपली बहीण मानलीत याच गोष्टीचा आम्हाला अभिमान आहे मात्र मुक्ताला कुठेतरी ती गोष्ट खटकत असते मुक्ता शांतपणे विचार करू लागते कारण तिला कार्तिकचं वागणं कुठेतरी खटकत असतं तर इंद्रातही बोलू लागतात जावई बापू आम्ही खरंच खूप नशिबान आहोत सात जन्माची पुण्याई म्हणून तुमच्यासारखा जावई आम्हाला भेटला कार्तिक मात्र रडण्याचं सोंग करत असतो आणि बोलत असतो की हो एखाद्या माऊलीवर अत्याचार झाला तर मला खरंच सहन होत नाही आणि तो इंद्राताईंचं मन जिंकत असतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं मुक्ताई सईला फोन करते आणि बोलते बाळा तुला पराठा खायचा आहे ना तरी सई बोलते अगं मुक्ताई पण माझ्या मनातलं तुला कसं कळालं ती मुक्ता बोलते अगं बाळा मी तुझी आई आहे मग तुला काय हवं नको ते मला कळणारच ना हे कोण सावनीला मात्र खूप राग येतो सावनी ही सईजवळ खूप रागाने बघू लागते सावनेने काही सईला पराठा दिलेला नसतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं मुक्तासाठी सागरने चिठ्ठी लिहिलेली असते त्या चिठ्ठीमध्ये सागरने लिहिलेलं असतं मुक्ता मला आयुष्यभर या गोष्टीची शिक्षा भोगावी लागली तरी चालेल तितक्यातच मुक्ताचं ला मन मुक्ताला लागतं म्हणजे काय आता त्याच्या गोडबलण्याला तू फसणार आहेस का अजिबात फसू नकोस ते मुक्त बोलते पण हे सगळं त्यांनी आदित्यसाठी तर केलं तरी मुक्ताचं मन मुक्ताला बोल लागतं हो पण त्यांनी त्यावेळी तुझा विचार केला का मग आता तुला हा निर्णय घ्यावा लागेल की माफ करायचं की नाही ते मुक्त विचार करू लागते की नक्की काय करू अशाच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद